नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. चेंज द व्हॉइस पार्ट टू, याच्यामध्ये आज आपण प्रत्यक्ष वाक्य घेणार आहोत. त्या वाक्यातील क्रियापद ओळखून त्यांचे कर्म सकर्मक आहे का अकर्मक आहे का दोन कर्म असलेले याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि सर्व काळातील वाक्य घेऊन त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. चेंज द व्हॉइस पार्ट टू. पहिल्या पार्टमध्ये आपण काही भाग पाहिला, आता पार्ट टूमध्ये आपल्याला वाक्यातील क्रियापद ओळखता येतं का, क्रियापदावरून कर्म सापडतं का आणि ते कर्म पुढे घेऊन क्रियापदाला टू बी लावून तिसरं रूप करून बाय बाय करून शेवटी ऑब्जेक्ट घेता येतं का इत्यादी गोष्टींचं खात्री करून घ्यायची. म्हणून दुसऱ्या भागामध्ये आपण ही डायग्राम दिलेली पॅसिव व्हॉइसची डायग्राम आहे. हा आपला वैयक्तिक प्रयत्न आहे, वैयक्तिक आपलं इन्व्हेन्शन आहे. ही डायग्राम तुम्हाला कुठल्याही टीचिंगमध्ये सापडणार नाही. तर मग ही डायग्राम समोर ठेवू आणि आपण पॅसिव व्हॉइस करू. आता पहिलं वाक्य आहे, वी सेंड अ मेसेज. पॅसिव व्हॉइस करताना सर्वात अगोदर जे काम करायचं आपल्याला ते म्हणजे वाक्यातील क्रियापद जे आहे त्याला अंडरलाईन करून घ्या. पॅसिव व्हॉइस करताना आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे, त्याचा काळ ओळखायचा आहे आणि नंतर मग त्याचं व्हिटरी वापरायचं आहे, त्याचं टू बीचं रूप त्याला लावायचं आहे. या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा. सुरुवातीला आपण क्रियापद ओळखलं, वी सेंड. क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे ॲम इज आर हे टू बी लागेल आणि मग व्हिटरी लागेल. हे नंतर आपण व्हिटरी लावतो. मग आता वी सेंड, आम्ही पाठवतो. मातेला दोन प्रश्न विचारा, व्हॉट आणि हुम. मग वी सेंड, व्हॉट डू वी सेंड, काय पाठवतो. अ मेसेज. अ मेसेज हे ऑब्जेक्ट झालं. क्रियापदाला अंडरलाईन केली, इकडचा सब्जेक्ट इकडचा ऑब्जेक्ट. आणि हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स. मग त्याला ऑब्जेक्ट घ्या एक नंबरला. अ मेसेज. आता मेसेज झाला. आता क्रियापदचं तिसरं रूप आपण लिहून घेऊ, सेंड 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 सेंड. पण त्याला टू बीचा पोषक द्यावा लागेल. कोणता द्यायचा मग, प्रेझेंट टेन्सचा एम ई आर. अ मेसेज एकच आहे, इज घ्या. अ मेसेज इज सेंट. हा करता शेवटी जाईल, त्याला बाय बाय करा. वी सा विल अस. अ मेसेज इज सेंट बाय अस. हे त्याचं पैसे झालं, सेंटचा इज सेंट झाला आणि हा शेवटी अस झाला. ऑब्जेक्ट एक नंबर लागला, सब्जेक्ट व ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट टू बी अधिक वी थ्री अधिक सब्जेक्टचा ऑब्जेक्ट झाला. द्वितीय विभक्ती चार्ट प्रमाणे. दुसरं वाक्य घ्या, ही इज ड्रायव्हिंग अ कार. मेन वर्ब आहे इथं ड्रायव्हिंग आणि एक सहाय्यक क्रियापद आहे. म्हणजे हे चालू काळातलं क्रियापद आहे. ई ड्रायव्हिंग म्हणजे हा चालू वर्तमान काळ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअस असल्यामुळे त्याला बिंग हे टू बीचं रूप लागेल आणि व्हिथ्री होईल. आता ही इज ड्रायव्हिंग काय काय ड्रायव्हिंग करतोय, अ कार झाला ऑब्जेक्ट. म्हणजे हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट घ्या पुढे. अ कार इज हा इथला आहे, अ कार इज व्हिथ्री घ्यायचं आणि टू बीचं रूप घ्या. व्हिथ्री आहे ड्रिव्हन आणि ड्रिव्हन डायरेक्ट नाही घेता, त्याला कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीइंग घ्या. बीइंग अ कार इज बीइंग ड्रिव्हन बाय, हा शेवटी चालला बाय बाय केला, हिचा झाला हिम. अ कार इज बीइंग ड्रिव्हन बाय हिम, गाडी त्याच्याकडून चालवली जात आहे. मराठीत पण अर्थ लक्षात घ्या. अ मेसेज इज सेंट, मेसेज पाठवला जातो. मी मेसेज पाठवतो, माझ्याकडून मेसेज पाठवला जातो. मी मेसेज पाठवला, माझ्याकडून मेसेज पाठवला गेला. मी मेसेज पाठवणार, माझ्याकडून मेसेज पाठवला जाईल. पॅसिव मध्ये क्रिया करणारा महत्त्वाचा नसून
अगोदर आपण ऑब्जेक्ट घेतो पॅसिव मध्ये, आता इथे सब्जेक्ट पुढे असतो. उदाहरणार्थ सब्जेक्ट होतो मी मेसेज पाठवतो, मी महत्वाचा इथे, परंतु पॅसिवाईज मध्ये मेसेज महत्वाचा आहे. मेसेज माझ्याकडून पाठवला जातो, माझ्याकडून पाठवला गेला, पाठवला जाईल, पाठवला जात आहे, पाठवला जात होता, पाठवला गेला आहे, पाठवला गेला होता, पाठवला गेला असेल. आणि ते मी मेसेज पाठवतो, पाठवला, पाठवणार, पाठवत आहे, पाठवत होतो, पाठवत असेल चा पॅसिव्ह होत नाही, पाठवला आहे, पाठवला होता, पाठवला असेल. म्हणजे कोणत्या काळाचं पॅसिव्ह कशा प्रकारे होतो त्याचा मराठीत अर्थ सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. ते क्रिया करणारा महत्वाचा आहे, मात्र पॅसिव्ह मध्ये कर्म महत्वाचं आहे. आता राहुल विल कॅच अ बर्ड, राहुल पक्षी पकडणार, इथलं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स येतो. मग सिंपल फ्युचर टेन्स आहे तर आपण राहुल विल कॅच अ बर्ड, कॅचचा प्रश्न विचारा, काय कॅच करणार, बर्ड झाला ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट इज सब्जेक्ट म्हणून पुढे अ बर्ड, बर्ड विल आहे तिथे, विल सॅल्फोन असतात सिंपल फ्युचर मध्ये सहाय्य क्रियापद. अ बर्ड विल, आता याचा कॉट किती झालं, त्याला मात्र पोशाख लागेल टूबीचा. काय आहे टूबीचा पोशाख? बी आहे. अ बर्ड विल बी कॉट बाय राहुल, राहुलचा राहुल राहील, अ बर्ड विल बी कॉट बाय राहुल. आता मीना हॅज कलेक्टेड फ्लॉवर्स, हॅव हॅज आला म्हणजे समजून घ्यायचं की तो प्रेझेंट परफेक्ट आहे, नाही का. मग परफेक्ट टेन्सचे जे टू बी आहेत ते बी नाही, तिन्ही परफेक्ट टेन्समध्ये. मग कलेक्टेड मेन वर्ब इथं हॅज कलेक्टेड काय? फ्लॉवर्स. मग फ्लॉवर्स इकडे घ्या. आता इथे मीना होती म्हणून हॅज आहे, इथे फ्लॉवर्स अनेक आले, एफ एल ओ डब्ल्यू ई फ्लॉवर्स, त्याला हॅज चालणार नाही. प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव आणि हॅज दोन हेल्पिंग वर्ब असतात, त्यामुळे फ्लॉवर्स हॅव आणि या ठिकाणचं टू बी आहे बी आणि विथे आहे कलेक्टेड आणि बाय क्रिया करणारे मीना शेवटी झाले बाय मीना. अशा प्रकारे कसे होईल. आता हे वाक्य आय शॅल हॅव गिवन, आता शॅल हॅव गिवन म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे फ्युचर परफेक्टचं उदाहरण आहे आणि फ्युचर परफेक्टला सुद्धा आपल्याला तुम्ही जरूर बिनच घ्यायचं आहे. आय शॅल हॅव गिवन अ गिफ्ट, मी गिफ्ट दिलेलं असेल. माता पॅसिवाईज करताना हा करता महत्वाचा नसून कर्म महत्वाचा आहे. मग गिफ्ट माझ्याकडून दिलं गेलं असेल हा याचा पॅसिवाईज होईल. मग हा गिफ्ट पुढे येईल बघा, अ गिफ्ट. इथं आय म्हणून शाले, आता गिफ्टला भविष्यकाळात शाला मी होईल दोन हेल्पिंग वर्ब आहे, मग गिफ्टला विल लागेल आणि विल हॅव आणि बीन, बीन या ठिकाणचं टू बी स्वरूप आहे. अ गिफ्ट विल हॅव बीन याचा विक्री गिव्हन, विल हॅव आणि शाल हॅव इथं दोन असतात, तर आपण या ठिकाणी गिफ्ट असल्यामुळे विल घेतला, इथे आय होता म्हणून शाल घेतला. अ गिफ्ट विल हॅव बीन गिव्हन बाय आयचा करील, आयची द्वितीय विभक्ती होईल मी, आपण तो चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे पार्ट वन मध्ये बाय मी झाला पैसे. द ही वॉज आस्किंग अ क्वेश्चन, हा कोणता टेन्स आहे अनेक लक्षात. ही वॉज आस्किंग, वॉज वेर अधिक वर्ब आय एम डी, हा पास्ट कंटिन्युअस आहे. पास्ट कंटिन्युअसचं टू बी ग्रुप बी येईल म्हणून अ क्वेश्चन वॉज आणि बीन चालू काळातलं टू बी स्वरूप आहे बीन. अ क्वेश्चन वॉज बीन आस्क्ड विथ री बाय हिम, हिचा होतो हिम
प्रश्न त्याच्याकडून विचारला जात होता. ऍक्टिव्ह मध्ये तो प्रश्न विचारत होता आणि पॅसिव्ह मध्ये प्रश्न त्याच्याकडून विचारला जात होता. ऍक्टिव्ह मध्ये तो महत्वाचा होता एक नंबरला, पॅसिव्ह मध्ये प्रश्न कर्म एक नंबरला आला, प्रश्न त्याच्याकडून विचारला जात होता. ऍक्टिव्ह मध्ये तो प्रश्न विचारत होता, पॅसिव्ह मध्ये प्रश्न त्याच्याकडून विचारला जात होता. आय शाल कॉल अ मीटिंग, शाल अधिक विमान हा सिंपल फ्युचर टेन्सचं उदाहरण आहे. इथं आपल्याला परत बी हे तुम्ही जरूर घ्यावं लागेल पॅसिव्ह करताना. अधिक मीटिंग, आय शाल कॉल, मी कॉल मीटिंग मीटिंग बोलवणार किंवा मीटिंग भरवणार असा अर्थ आहे. आय शाल कॉल व्हॉट अ मीटिंग, झाला ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पुढे घ्या. अ मीटिंग, मीटिंग इथं आय आहे म्हणून शाल आहे, पण मीटिंग ही तृतीय पुरुषी आहे त्यामुळे होईल लागेल, होईल. आणि याचं तुबीचं रूप काय, बी. आणि विथ बी कॉल्ड, मीटिंग विथ बी कॉल्ड बाय आयचा होतो मी, द्वितीय मीटिंग माझ्याकडून बोलवण्यात येईल. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड, पेमेंट विल बी गिव्हन, he will be arrested, हे फ्युचर टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस आहेत. त्याला अटक करण्यात येईल, कोणाकडून दिलेलं नाही, बाय घ्यावं लागेल. पेमेंट विल बी गिव्हन अशा प्रकारची रचना. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड. आता हे शेवटचे तीन वाक्य राहिले. आता बॉईज आर सॉल्विंग अ प्रॉब्लेम, मुलं उदाहरण सोडवत आहेत किंवा प्रॉब्लेम सोडवत आहेत. मग आर सॉल्विंग सोडत आहेत काय प्रॉब्लेम, मग प्रॉब्लेमला घ्या एक नंबरला. आणि कुठल्या टेन्स वाक्य, आय एम इज आर अधिक व्ही आय एन जी, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वाक्य, चालू काळातलं टू बी जरूर बीइंग आहे त्यामुळे आपल्याला बीइंग घ्यावं लागेल. अ प्रॉब्लेम, अ प्रॉब्लेम इथं बॉईज होता म्हणून आर आहे. आता वर्तमान काळात एम इज आर तीन साईड क्रिएट असतात म्हणजे इथं प्रॉब्लेम एकटा आहे म्हणून आपण इज घेऊ. एम इज आर इज घेऊ. अ प्रॉब्लेम इज बीइंग आणि सॉल्विंगच विपरीत सॉल्व बाय बॉईज. आता आपण दोन ऑब्जेक्टचं एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. They asked a question. They asked him a question. आता they asked simple past tense आहे, अगोदर tense लक्षात आला. सिंपल पास्टचे तुम्हीचे रूप लक्षात आले. आता राहिलं आपल्याला कर्म ओळखायचं, पॅसिवाइज करताना काळ ओळखायचा, नंतर त्याचा त्याची टूबीची रूप लक्षात घ्यायची. आणि आता कर्म आहे का नाही ते बघू आपण. आता दे आस्क, त्यांनी विचारले, काय विचारले, अ क्वेश्चन, त्यांनी प्रश्न विचारला, एक ऑब्जेक्ट आहे. माझून काय उरलंय का, अ हे उरलंय, ते पण काय बघू घेऊ आपण. व्हॉट अ क्वेश्चन, हुम कोणाला, त्याला, म्हणजे दोन्ही कर्म आहे तिथे. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन कर्म आहेत, त्यामुळे याचे दोन पॅसिवाइज होतील, याची पॅसिवाइज दोन होतील. पहिला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ, अ क्वेश्चन, पास्ट टेन्स वाक्य आहे त्यामुळे वॉज किंवा वगैरे घ्यावं लागेल. अ क्वेश्चन एकटा आहे, वॉज घ्या. अ क्वेश्चन वॉज आस्क्ड, वी3 घेतला, दिलेलाच आहे वी2 हा वी3. अ क्वेश्चन वॉज आस्क्ड. आता हा जो ऑब्जेक्ट गेला टू आपल्याला टाकावा लागेल, टू हिम, तो पण एक ऑब्जेक्ट येतो आपण घ्यावा लागेल. अ क्वेश्चन वॉज आस्क टू हिम बाय देम, देचा होईल देम. दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे दोन पॅसिव होऊ शकतील. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट आला, आता हा ऑब्जेक्ट पुढे घेऊ, पण येणार तिथे. दे आस्क हिम अ क्वेश्चन,
अ क्वेश्चन वॉज आस्क टू हिम बाय देम. आता आपण हा ऑब्जेक्ट पुढे घेऊ, हिम आहे त्याचा ही होईल इकडे. ही पॅसिव व्हॉइस असल्यामुळे आस्क्ड. ही वॉज आस्क्ड अ क्वेश्चन, त्याला प्रश्न विचारण्यात आला. इथे त्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी प्रश्न विचारले त्याला, परंतु इथे त्याला प्रश्न विचारण्यात आला. ही वॉज आस्क्ड अ क्वेश्चन बाय देम. असे दोन पॅसिव व्हॉइस होतील. हे डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह वर्ब या ठिकाणी आलेले आहे, दोन कर्म आहेत म्हणून दोन पॅसिव व्हॉइस झाले. आय गेव हर अ पेन, इथे पण दोन ऑब्जेक्ट आहेत. मी दिले काय अ पेन, डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला, तिला. मग येथे पण दोन पॅसिव व्हॉइस होतील. बघा पहिला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ. अ पेन वॉज गिवन टू हर बाय मी, हे झालं. आता हे कर्म पुढे घेऊ, दुसरं कर्म. सी वॉज गिवन अ पेन बाय मी, असे दोन पैसे वैसे होतील. दोन कर्म असताना दोन प्रकारे पैसे वैसे होतात. डायरेक्ट ऑब्जेक्ट अ पेन वॉज गिव्हन टू हर बाय मी, आणि दुसरं होईल सी वॉज गिव्हन अ पेन बाय मी. आणि ज्या ठिकाणी समजा वर्ब जर ट्रान्झिटिव्ह नसेल तर त्याचं पॅसिव्ह होणार नाही. उदाहरणार्थ वी गो टू स्कूल, त्याचं पॅसिव्ह जर विचारलं त्यांना सांगायचं की त्याचं पॅसिव्ह होणार नाही, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि त्याचा जर व्हॉट आणि व्हेन, काय व्हॉट आणि हुम दोन्ही प्रश्नाचं उत्तर येत नाही, म्हणून याला कर्म नाही आहे. स्कूल टू स्कूल हे कर्म नाही, म्हणून कर्म नसल्यामुळे पॅसिव व्हॉइस होणार नाही. पॅसिव व्हॉइस करताना ऑब्जेक्ट मस्ट असतो, कर्म मस्ट असतं, तो ऑब्जेक्ट पुढे घेऊनच आपण पॅसिव व्हॉइस करतो. हे वर्ब इंट्रान्झिटिव्ह आहे, अकर्मक क्रियापद आहे, म्हणून त्याचा पॅसिव व्हॉइस होणार नाही. पॅसिव व्हॉइस होण्यासाठी सकर्मक क्रियापद लागतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब लागतं. डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह असेल तरी चालतं, परंतु अकर्मक इंट्रान्झिटिव्ह वर्ब चालणार नाही, म्हणून याचा पॅसिव व्हॉइस होणार नाही. स्कूल इज गॉन नाही चालणार, कारण जाणे हे अकर्मक क्रियापद आहे. तर ठीक आहे, आपण या चेंज द व्हॉइसच्या पार्ट टू मध्ये दिलेल्या डायग्रामनुसार पॅसिव व्हॉइस कसा करतात, काळ ओळखतात, त्याची तुबीची रूप घेतात, नंतर त्याचं भित्री लिहितो आपण, आणि करता शेवटी बाय बाय करून त्याला द्वितीय विभक्ती लिहितो. अशा प्रकारे हे चेंज द व्हॉइसचा पार्ट टू झाला. पार्ट वन पण बघा, पार्ट टू पण बघा, आणि पुढच्या पार्टमध्ये चेंज द व्हॉइसचा अजून एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण इतर जे प्रकार आहेत ते प्रकार घेऊ. म्हणजे तिन्ही पार्ट जर तुम्ही पाहिले तर चेंज द व्हॉइसची कुठलीही समस्या आपल्याकडे उरणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. धन्यवाद.